सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत नुकतेच विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले, परंतु विधी शाखेच्या BSL 5 व BSL 4 या अभ्यासक्रमांचे निकाल लागलेले नाहीत. हे निकाल तातडीने लावण्याची मागणी करण्यासाठी युवांकुर प्रतिष्ठान या संघटनेमार्फत विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात ओलीभेळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबतची अधिक माहिती युवांकुर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍडव्होकेट अजिंक्य गीते यांनी दिली. म्हणजे ही बघा भेळ आपण इथे बघणार आहोत, वडेपाव पण द्यायचे आपल्याला, भेळ करून एक अनोखा आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून याची दखल ही विद्यापीठाने घेतली पाहिजे. भविष्यामध्ये विद्यापीठाने अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करायच्या आधी 100 विचार करायला पाहिजे की विद्यार्थ्यांना काय होऊ शकतं, विद्यार्थ्यांची काय मनस्थिती होऊ शकते. याच्याकरता आम्ही आज प्रातिमिक एक प्रातिमातिक स्वरूपातलं आंदोलन आहे एक भेळ. ही भेळ करून आम्ही विद्यापीठाचे जे सर्व शिक्षक असतील त्यांचे जे कर्म त्यांना खाऊ घालणार व त्यांना सांगाल की भेळ खा, भेळ ले लो, इट भेळ अँड यू आर रिझल्ट. मोदींच्या आणि शहांच्या पायावर पाय टाकायचा आम्ही प्रयत्न कधीच करणार नाही, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं अनुकरण करून त्यांना त्याची परतफेड आम्ही इथे करणार आहोत. कारण त्यांना समजलं पाहिजे विद्यार्थी हा देशाचा कुठल्याही राष्ट्राचा पाया असतो, आणि ज्यावेळेस हा विद्यार्थी असा उपासमारीची वेळ येतो तेव्हा त्याला किती संकट सहन करावं लागतं. त्याच्यामुळे आता आम्ही सर्वांना भेळ आता बनवलेली आहे आणि अशी अनोखी वेळ आपण सर्व विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना देणार आहोत. ओलीभेळ विद्यापीठातील उपकेंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना खाऊ घालून विद्यापीठाच्या अनागोदी कारभाराचा निषेध करण्यात आला. नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉक्टर प्रशांत टोपे यांनी या आंदोलनाची दखल घेत विद्यार्थी व युवांकुर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी निकालाबाबत विद्यापीठाशी चर्चा करून समस्या सोडवण्याचे तसेच बुधवारपर्यंत निकाल जाहीर होतील असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.